एकूणच वातावरण आहे. वातावरण होईल वाटत आरआर पाटील आणि आबांचं नेतृत्व आल्यापासून ते आतापर्यंत 2024 इलेक्शनला आपण समोर जात आहे. इथपर्यंत कुणाची वेळ बदलली, या तालुक्याचा कलंक कसा पुसला गेला इथल्या जनतेला माहित आहे. अजितराव घोरपडे सरकारने काही केलं नाही या तालुक्यासाठी. तालुक्यालाही नवीन माणूस पाहिजे आणि महाराष्ट्रालाही नवीन माणूस पाहिजे. तुम्ही पूर्वी जर इतिहास काढत बसला तर त्याचा उपयोग आहे का? आताच्या घडीला अंडर करंट कोणाचा, आताच्या घडीला वातावरण कोणाचं आहे? 100% रोहित दादांचं आहे. 100% एकमत दोन आमदार आमच्या नेत्याला एक मालक आमचा नव्हता तो आम्हाला सरकारांच्या भूमिकेत आम्हाला मिळाला आणि आम्हाला संजय काकापण मिळाले आणि विकासाला आता आम्हाला आता विकासाला दुजोरा नाही, आता विकासच करून घ्यायचा आहे. कार्यकर्त्यांचा विकास आणि या मतदारसंघाचा विकास हाच इतिहास आहे. 30 ते 40 हजार मतांनी विजय होईल दादांचा तासगाव मतदारसंघात. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या यासह आकर्षक व्हरायटी. मग वाट कसली बघताय? त्वरा करा, फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. मंडळी नमस्कार, मी विक्रांत पाटील, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजू लागले. आपण सध्या तासगाव कोटेमकाळ विधानसभा मतदारसंघातल्या जनतेच्या या ठिकाणच्या सर्व पार्टीच्या सर्व गटांच्या कार्यकर्त्यांच्या समर्थकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सध्या आपण आलोय कोटेमकाळ शहरामध्ये. काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतोय. भैया नमस्कार, आता विधानसभेचं इलेक्शन लागले माहित असेल. हो, कुणाचं वातावरण आहे आरआर पाटील? आरआर पाटील, रोहित पाटील. रोहित पाटील, काय वाटते तुम्हाला येणार गॅरंटी? कशावरून? कशावरून? म्हणजे त्याच्या बांधकाम केलं, व्यवस्थित आहे, कुठली गोष्ट पाहिजे तर लोकांची मदत करतोय आणि काय पाहिजे. रोहित पाटील आमदार होतील असं वाटतं. गॅरंटी. ठीक आहे, अजून काही नागरिक आपल्या सोबत या ठिकाणी. वातावरण कसं आहे? कुठलं गाव काका तुमचं? हे कोटे मकाळ. कोटे मकाळ म्हटलं जाय तुम्ही. काय वातावरण आहे आमदारकीचं? नाही, आर आर पाटीलच. रोहित पाटीलच? रोहित. अजून तरी आपण सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. अजून रोहित पाटील, रोहित पाटील अशीच या ठिकाणी चर्चा आहे. या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत त्यांना आपण विचारूयात. नमस्कार, काय बरं आहे ना? ऑफिसला काय सुट्टी घेतली नाही काय? वातावरण इलेक्शन आहे आता. कोणाचं वातावरण आहे? गाव कुठलं तुमचं? कवटे मकाळ. कवटे मकाळ. कोणाचं वातावरण आहे इथं? आता सगळीच सारखी माहिती आपल्याला. हे आमदार कोण होईल वाटत? आमदार रोहित पाटीलच होते. ठीक आहे, नमस्ते. विधानसभेचं निवडणूक लागलेली आहे, कोणाचं वातावरण आहे? वातावरण डॉक्टर शंकर माने. डॉक्टर शंकर माने कुठल्या पार्टीचे? बीएसपी. म्हणजे बहुजन समाज पार्टीचे त्यांचं वातावरण आहे. म्हणजे आतापर्यंत तासगाव कोटे मकाळ मध्ये दोनच गट, रोहित पाटील आणि संजय काका, आपल्याला ऐकायला मिळते. आता डॉक्टर शंकर माने त्यांनी सांगितलं बहुजन समाज पार्टी यांचं वातावरण इथं आहे.
कवठे मंगळमधले असल्यामुळे त्यांचा प्रभाव इथं असणं साहजिक आहे. अजून काही नागरिकांच्या या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय. अजून काही नागरिक या ठिकाणी आहेत. काका नमस्कार. भाऊबीजला जाऊन आला का? भाऊबीज केली का? विधानसभेची निवडणूक लागली माहिती आहे का? कोणाचं वातावरण आहे अजून काय? अजून काय अंदाज नाही. तरी काय वाटतंय? काय वाटणार? कोण कोण आमदार भाऊ वाटतंय? सांगायचं आमदार कसा असावा? राहू दे, नाव कोणाचं घेऊ ना. आमदार कसा असावा? आपल्याला चांगला असावा. चांगला असावा, लोकांची शेतकऱ्यांची कामं करणार. एकंदरीत बरं आहे शेतकऱ्यांना. बघा, समाधानी आहे तुम्ही. अजून काही नागरिक आहेत या ठिकाणी. काका गाव कुठलं? कोटीमका शहरातलंच आहे. विधानसभेची निवडणूक लागली माहित आहे. कुणाचं वातावरण आहे? वातावरण तर सगळ्यांचंच आहे. सगळ्यांचंच आहे, सांगता येत नाही कोण निवडले. अजून आपले नागरिक या ठिकाणी आहेत. दादा नमस्कार. गाव कुठलं? वडगाव. वडगाव कोटी मका तालुक्यातला? नाही, तासगाव. तासगाव अंजनी वडगाव. अंजनी वडगाव, बरोबर. वातावरण कुणाचं आहे? वातावरण आज सांगता येत नाही. 50-50%. 50-50% म्हणजे चुरशीच आहे इलेक्शन. चुरशीची लढत आहे. पहिल्यांदा बऱ्यापैकी असं झाले. बऱ्यापैकी जरा म्हणजे काटा जरा तोल बरोबर 50% सांगू शकत नाही. कोण येईल सांगू शकत नाही. शेवटपर्यंत समजणार नाही. रिझल्ट वर त्यांना कोणाचा बसतील समजेल आपल्याला. बघा, काहींचं म्हणणं असं आहे की शेवटपर्यंत सांगता येणार नाही अंदाज अजून. काका नमस्कार. गाव कुठलं? डपळापूरचा. जत्तल. डपळापूरचा आहे का? मारुती. बरोबर. अजून या ठिकाणी काही नागरिक आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांना आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मावशी नमस्कार. कुठल्या गावचा आहे? कोकळ्याचा आहे. इलेक्शन लागले माहिती आहे का? कुणाचं वातावरण आहे? निवडून कोण येईल वाटते? काय आता तुम्हाला कोण वाटत यावं? मला काय त्यातलं काय करत नाही. बरं आहे, भाऊबीज करून आला. होय होय. ठीक आहे. अजून या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण व्यावसायिक आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय. दादा नमस्ते. काय निवांत आहे? काय चालतंय? काय नाही. वातावरण कुणा जायच विधानसभेला निवडणुकीचं? निवडणुकीला काय एवढं काय माहित नाही. कुठल्या गावचा? हिंगणगाव. हिंगणगाव कवठे मका तालुक्यातलाच आहे. इलेक्शन लागले विधानसभेचं, कोणी यावं वाटतंय आमदार म्हणून? जे चांगलं काम करेल ते झालं पाहिजे. मग कुणी का असेना? कोणी का असेना? आपलं काय, फक्त कामाशी मतलब आहे. काम केलं पाहिजे. काम केलं पाहिजे, महत्वाचं काम पाहिजे. बरोबर. काम करणारा आमदार लोकांना या ठिकाणी पाहिजे. अजून काही नागरिक आहे. नमस्ते. बरं का? बरं. झाली वाटत. विधानसभेची निवडणूक लागली माहिती लागली. कोणाचं वातावरण आहे? तासगाव कोटे मग वातावरण वापर काय दोन्ही बाजूने बी येत आहे. कसं आहे? 50-50% सांगता येत नाही कोणाला. एकंदरीत बरं आहे ना? कुठल्या गावचा आहे? कोकळेच आहे. कुणाचं वातावरण आहे? संजय काकांचा. संजय काका आमदार होतील वाटते. नक्की. तर या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतो आहेच, पण आता काही गटातटाचे दोन्ही बाजूचे सगळे कार्यकर्ते समर्थक या ठिकाणी उभे आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की तासगाव कोटे मकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी हवा कोणाची, इथं अंडर करंट नेमका कोणाचा आहे, हेच आपण या ठिकाणी जाणून घेतोय. मंडळी, काही दिवसापूर्वीच क्रिकेटचा वर्ल्ड कपचा आखाडा संपला, त्याच्यानंतर महाराष्ट्र केसरीचा आखाडा संपला, अगदी अलीकडे महाराष्ट्रभर गाजलेला बिग बॉसचा आखाडा संपला, आणि आता महाराष्ट्रभर सुरू झालेला आहे राजकारणाचा आखाडा. अर्थात महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजू लागलंय, आणि सध्या आपण अत्यंत संवेदनशील समजला जाणारा आणि अत्यंत चुरशीची लढत जिथं होईल अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या निवडणुकीची आहे त्या तासगाव कोटे मंगळ विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहे. आपल्यासोबत या ठिकाणचे काही स्थानिक गटाचे कार्यकर्ते आहेत, संजय काका गटाचे, रोहित पाटील गटाचे, आणि काही तिसऱ्या आघाडीचेही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. अगदी सुरुवातीला मला सांगा, घड्याळाची वेळ चांगली आहे का तुतारीचा आवाज चांगला येणार? घड्याळाची वेळ चांगली आहे. घड्याळाची वेळ का चांगली आहे? की घड्याळामुळं आज शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा 7-12 कोरा झालेला आहे. लाडकी बहीण आज स्वाभिमानाचं जीवन जगा लागलेलं आहे. गोरगरिबांच्या मुली मोफत शिक्षण घ्यायला लागलेलं आहे. घड्याळाची वेळ चांगली याचं कारण की दादानी अल्पसंख्याक समाजासाठी जी कामं केली आहेत
की आजपर्यंतच्या इतिहासात एवढी मोठी कामं कुठल्याच नेत्यांनी केली नाही. कामांचा आपण घेऊच. महायुतीचं घड्याळ, महायुतीचं घड्याळ येणारी वेळ सांगेल की तुतारी कशी वाजते ती. तुतारीचा आवाज मोठा येईल 100% येणार. घड्याळ घड्याळचा घड्याळ. आता मला सांगा घड्याळ इथं काय येईल असं वाटतं तुम्हाला? काम केले आहेत काकाने, अजितदादांनी कामं दिलेले आहेत, काकाने केलेले आहेत भरपूर. आता नगर पंचायत मध्ये जिथं जेवढी कामं दिसतात चिन्हाचा प्रभाव आहेच, चिन्हाचे आहे. ज्यांच्याकडे चिन्ह आहे त्या माणसाचाही आहे, उमेदवाराचाही आहे, संजय काकाचाही प्रभाव आहे. गोरपडीनी पाठिंबा दिलेला आहे, त्याचा काही फायदा होईल? भरपूर फायदा होणार, कारण सरकारने आजपर्यंत तालुक्यात भरपूर कामं केली आहेत आणि संजय काकाने 10 वर्षात भरपूर कामं केली आहेत, त्यामुळे काही चिन्ह बोला. कशामुळे दादा येण्याचं पहिलं कारण म्हणजे आदरणीय अजितराव अजितदादा पवार यांनी आत्ताच्या सरकारमध्ये जाऊन गोरगरीब जनतेसाठी, मुस्लिम अल्पसंख्याक समाजासाठी असेल किंवा मुलींसाठी असेल, महिलांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, जे जे निर्णय घेतलेले आहेत ते धोरणात्मक आणि विकासाला समोर ठेवून घेतलेले आहेत आणि ते तत्काळ पूर्ण केलेले आहेत. त्याचबरोबर आज कवठेमहांकाळ तालुक्याचे विकास पुरुष असं ज्यांना सोबत जातं ते टाकारी म्हैसाळ योजनेचे सर्वे सर्वा ज्यांनी कवठेमहांकाळ पाण्यापासून वंचित ठेवण्यापासून जे लोकांचा डाव उधळून लावून जे पाणी पुरवले अनेक कामं झाली, ते अनेक कामं त्यांनी केले, ते अजितराव गोरपडे सरकार व या जिल्ह्याला ज्यांनी खासदार कसा असतो आणि खासदार ते चांदा ते बांधा जसं म्हणजे चांदा ते बांधा जो खासदार गोरगरिबांपर्यंत पोहोचू शकतो. मी येतो मला सांगा भरपूर कामं त्यांनी केलेली आहेत अजितदादा पवारांनी इथं आणलेली लाडकी बहीण योजना असेल किंवा विद्यार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या अनुषंगाने असलेली योजना असतील शिवाय संजय काकांचा प्रभाव असेल याच्यामुळे त्यांना वाटते की घड्याळाची वेळ चांगली आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जायचा. 2009 सालापूर्वी या तालुक्याची ओळख काय होती आणि आबांचं नेतृत्व आल्यापासून ते आतापर्यंत 2024 इलेक्शनला आपण समोर जात आहे. इथपर्यंत कुणाची वेळ बदलली, या तालुक्याचा कलंक कसा पुसला गेला इथल्या जनतेला माहित आहे, त्यामुळे येणारी वेळ दाखवेल की तुतारी वाजते. त्यांचं म्हणणं असं आहे की वेळ बदलली, घड्याळ त्यांच्याकडे गेलेला आहे, घड्याळाचा इथं आलेला आहे ना, घड्याळाचा इथं प्रभाव आहे. घड्याळ आत्ता आलेला आहे 2009 पासून या तालुक्याच्या जनतेला. याच्या आधी जे काय दुष्काळी म्हणून ओळखलं जायचं या तालुक्याला लागलेला कलंक होता ते कुणी पुसला, तिथून पुढच्या काळात प्रगतशील कवठेमहांकाळ कसं झालं हे जनतेनं बघितलं. ओळख पुसायचं काम आव्हाने केलं 100%. त्याचा फायदा रोहित पाटील यांना 100%. तिथून पुढच्या काळात दादांनी तीच दुरा आबा गेल्यानंतर दादांनी असो वहिनीने असो तो या तालुक्याला जी पोकळीक निर्माण झालेली ती भरून काढली. मग ती कोरोनाच्या काळात असू दे, इथल्या शहरातल्या जनतेचे प्रश्न असू देत, अनेक प्रश्नांवर गोरपडेंनी पाठिंबा दिला आहे, त्याचा फायदा होईल तिकडे नाही असं काय नाही. आम्ही काय असं सांगू शकत नाही, आम्ही आमच्या जनतेच्या जीवावर ठाम आहे. बोला कवठेमहांकाळ तालुक्याचा अंडर करंट काय? हो का, कवठेमहांकाळची सध्याची परिस्थिती सांगतो. आता या दादांनी सांगितलं की आबांनी तालुक्यासाठी भरपूर केलं. अजितराव गोरपडे सरकारने काय केलं नाही का या तालुक्यासाठी? म्हैसाळ योजनेचं पाणी कोणी आणलं मला सांगा? शेंडगे बापू नंतर हा वारसा कोणी चालवला? अजितराव गोरपडे सरकारांचं प्राधान्य आहे, या भागाला संजय काकांचं प्राधान्य आहे. आता सध्याला जो विकास झाला या संजय काकांच्या माध्यमातून झाला, हा महायुतीच्या माध्यमातून झाला. आता जे सध्याला महायुतीचे जे सरकार आहे ना ते काम करते हे बघितलं पाहिजे. तुम्ही पूर्वी जर इतिहास काढत बसला तर त्याचा उपयोग आहे का? आता मला सांगा, सहानुभूती पोष्टी पाहिजे. आम्ही सुमनताईंना 2 ते 3 वेळा आम्ही सहानुभूती निवडून गेलो, आम्ही काम केलं, मी स्वतः काम केलं, छाती तोपणे सांगतो. पण आता या 15 वर्षांमध्ये मी एकच मुद्दा मांडतो, आमच्या कोट महानकाली नगरीचं उद्योगाचं जे साधन होत, जे लोकांना जे काम जे मिळत होत, ही महानकाली शुगर फॅक्टरी. मला सांगा आज शुगर फॅक्टरी बंद होऊन किती दिवस आहे, किती दिवस झालं मला सांगा? कारखान्याचे कर्मचारी कामगार आज ठेवावर येतात कामाला खोरपाटी घेऊन. कशामुळे बंद आहे? आता ह्यो कारखाना ह्यांच्याच ताब्यात, महा जी कुणाच्या ताब्यात आहे? आता कुणाच्या ताब्यात आहे माहिती सांगाय जगाला, कुणाच्या ताब्यात आहे आता? कशामुळे महानकाली कशामुळे बंद नाही? आता इथलं स्थानिक गटबाजे असतात ते त्यांचा प्रश्न आहे ना, ते काय थोडीच रोहित दादांनी बंद केलाय, ते काय ज्याचं त्याला माहित असते काय असतील त्याची कारण. ठीक आहे, आता काका स्वतः लोकसभेला इथं 9-9.5 हजार मताने पिछाडीवर होते आणि आता आघाडीवर जाणार, आता काही अडचण नाही त्याची. आता फुल्ल मतदान त्यांना पडणार, आता घड्याळ मिळाले त्यामुळे घड्याळाचा फायदा होईल. तुम्ही मान्य करताय घड्याळाचा इथं प्रभाव होणार? घड्याळाचा होणारच. बरं, तुमचं म्हणणं काय?
मी वातावरण कोणाचं वातावरण कोणाचं हे म्हणण्यापेक्षा सध्या मी म्हणतोय की एक वेगळं काहीतरी पाहिजे जे की जे आता बघतोय आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवारी तो उपाय भलेही तो यांच्यासारखा धनाढ्य जरी नसला वैभव कुलकर्णी जरी धनाढ्य नसला तरी एक लढणारा माणूस आहे सर्वसामान्य कुटुंबात लढणार आहे शिवाय शेतकरी स्वतः राबणारा या दोन प्रस्थापित गटांच्या पुढे त्यांचं काही चालेल असं वाटतं जरी चालणार नसेल तरी पण चांगली ताकदीनं उभा राहणार ते आणि एक साईड देऊ शकते 100% देईल कारण की दोन्ही गट आता वर्षानुवर्ष चालत आलेले आता नवीन एक पर्याय पाहिजे त्या हिशोबानं तो ताकदीनं लढते तालुक्यालाही नवीन माणूस पाहिजे आणि महाराष्ट्रालाही नवीन माणूस पाहिजे एकदा रावसाहेबांच्या हातात महाराष्ट्र देऊन बघून आपण एकदा महाराष्ट्राचा कसा काय पलटतो हे आपण बघणं गरजेचं आहे आजपर्यंत सगळ्यांनी सत्ता स्थापन केली सगळ्यांनी सत्तेचा अनुभव उपभोग घेतला एकदा राज ठाकरेंना पण दिली पाहिजे एकदा महाराष्ट्र एकदा हिंदुत्वाच्या बाजून हिंदुत्वाच्या साईडने हिंदुत्वाच्या दिशेला गेला पाहिजे मी याच मुद्द्यावर येतोय हे बघा दोन गटांची पारंपरिक सत्ता या ठिकाणी आहे काका गट आहे आबा गट आहे पण वैभव कुलकर्णी एक नवीन उमेदवार या ठिकाणी उभे आहे त्यांचं म्हणणं आहे की राज ठाकरेंची सत्ता अगदी महाराष्ट्रभर मनसेचा प्रभाव इथं असला पाहिजे मनसेचा इथं किती प्रभाव आहे तुम्हाला वाटतं आणि त्याचा फटका महायुतीला आता उमेदवाराला बसेल असं वाटतंय 0% प्रभाव असणार मनसेचा म्हणजे काही वातावरण तसं नाही तसा नेता त्यांना पहिल्यापासून मिळालेला नाही आहे त्यामुळं मनसेचं काही अडचण नाही पण नेता तसा मिळालेला नाही पहिल्यापासून त्यांना प्रभाव पण मनसेच्या उमेदवारामुळं संजय काकांची मतांची वजाबाकी होईल असं वाटतंय नाही वाटत कारण का आजपर्यंत कवठेमकर तालुक्यात मनसे असेल किंवा इतर घटक पक्षांना वाढण्यासाठी वाव मिळाला नाही कारण त्यांना लोकप्रतिनिधीचे नेतृत्व आहे तसं सक्षम नेतृत्व न मिळाल्यामुळं ते वाढलेले नाहीत पक्ष मनसेचं तर आमच्या इथे आतापर्यंत कधी या वेळेसच आम्ही बघतोय ह्याच्या आधी काय मनसेचं नव्हतं त्यामुळे काय काही एवढा प्रॉब्लेम मनसे याच्या आधी कधी बघितली नव्हती मनसेला नेतृत्व चांगलं किंवा सक्षम लाभलं नाही त्याच्यामुळे इथं गट वाढला नाही असं म्हणणं आहे त्यांचं त्याचं जास्त महायुतीच्या उमेदवाराला फटका बसेल असंही नाही वाटत कवठेमंगळ तालुक्यामध्ये जे मनसेच्या आपल्या 28 शाखा आहेत कवठेमंगळ तालुक्यामध्ये 28 शाखा आहेत शिवाय गेल्या वेळी तिसंगी घाटनांद्रे रांजणी आणि ढालगाव इथं ग्रामपंचायतीचे पॅनेल लावलेले होते स्वतः त्यामुळे नाही असं पण म्हणता येणार नाही कारण की हा सुरुवात तर झालेली आहे आणि सुरुवात होताच हे ग्रामपंचायत पॅनेल लागलेले होते त्यामुळे ते त्याला नाही म्हणता येणार नाही शेवटी परत एकदा अनुक्रमे एक एक मुद्दा आपण घेतोय आज 4 तारीख आहे काही दिवसांवरती खर तर हे इलेक्शन येऊन ठेपलेलं आहे आता एक अनुक्रमे प्रत्येकाला आपणाला एक प्रश्न या ठिकाणी करतोय की रोहित पाटील यांची प्रचार सभा झाली आणि त्या प्रचार सभेनंतर रोहित पाटील यांचं थोडंफार वातावरण होतंय असं वाटलं होतं त्याच्यानंतर अजित पवार यांची सभा झाली अजित पवार यांचं एक स्टेटमेंट आलं त्याचाही फायदा रोहित पाटील यांना होतोय असे एकंदरीत दिसते आत्ताच्या घडीला अंडर करंट कोणाचा आत्ताच्या घडीला वातावरण कोणाचं असं 100% रोहित दादांचं 100% किती मताने 30,000 ते 40,000 मतांनी विजयी होईल दादांचा तासगाव मतदारसंघातून आत्ताच्या घडीचं वातावरण काय आत्ताच्या घडीचं वातावरण तुम्हाला सांगतो सध्याला माहितीच्या ज्या हे सांगत आहेत कसा हा तुम्ही आमचा बी सांगू शकतो ना त्यांना जसं हे आहे स्वातंत्र्य तसं मी सांगू शकतो आत्ताच्या घडीला तुम्हाला सांगतो ज्या योजना माहितीच्या पोहोचलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की आमचे दोन नेते एकत्र झालेले आहेत आमचे अजितरावजी घोरपडे सरकार आणि संजय काका पाटील आज यांच्यातले मतभेद संपून आमच्या जर या तासगाव कोटेमंगळाचा विकास करायचा असेल तर आम्हाला हे दोन नेते एकत्र आणणं फार गरजेचं होतं आज आम्ही सर्व कार्यकर्ते हे कुटुंब झालो आहोत आम्हालाही समाधान आहे सरकार गटाचे असतील काका गटाचे असतील सगळे कार्यकर्ते एकत्र आहोत आणि आम्हाला एक उत्साह आम्हाला निर्माण झालाय की आमच्या एकमत दोन आमदार आमच्या नेत्याला एक मालक आमचा नव्हता तो आम्हाला सरकारांच्या भूमिकेत आम्हाला मिळाला आणि आम्हाला संजय काका पण मिळाले आणि विकासाला आता आम्हाला आता विकासाला दुजोरा नाही आता विकासच करून घ्यायचा आहे कार्यकर्त्यांचा विकास आणि या मतदारसंघाचा विकास हाच ध्यास आहे आता अंडरग्राउंड काका वाटत 100% आपल्यासोबत घोरपडे गटाचे एक कार्यकर्ते आहेत पांडुरंग पाटील आत्ताच्या घडीचा अंडरकरंट काय आज 4 तारीख आहे काही दिवसांवरती आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे गेले वर्ष 2 वर्षामध्ये सर्व पत्रकारांच्या कडूनच असं बोललं जायचं की जे दोन नेते एकत्र येतील त्या याचा विजय होईल आणि त्यानंतर आता जे काय झालं हे सगळ्या तुमच्या समोर आहे आणि सन्माननीय अजितदादा पवार यांनी
तासगाव आणि कवठे मंका या दोन तालुक्यामध्ये आता या 15 वर्षांमध्ये जो वाद होता आमचा आमदार आमचा आमदार तो वाद मिटवण्याचं खऱ्या अर्थानं काम या अजितदादांनी केलेलं आहे आणि अजितदादांचा शब्द पाळणारा नेता म्हणून या महाराष्ट्रात त्याची ओळख आहे आणि त्या अनुषंगानं या सर्व तालुक्यातील कवठेमंगा तालुक्यातील सुज्ञ जनतेने एक विचार केला की आपल्या तालुक्याला एक आमदार मिळतोय आणि तासगाव तालुक्याला एक आमदार मिळतोय त्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून हे चांगलं समीकरण आहे आणि त्याच्या बाजूला उभं राहायचं पण काही विघ्न संतुष्टी माणसं या तालुक्यातली स्वतःच्या स्वार्थासाठी या तालुक्याचा नुकसान व्हावं या भूमिकेतून हा निर्णय त्यांचा असेल तर त्यांचा निर्णय बदलतील अशी मला आशा आहे. तासगाव मधलं अजितदादांचं वक्तव्य आता महाराष्ट्रभर फिरतंय मेनस्ट्रीम मीडियाला दाखवलं जाते त्याचा काही फटका बसेल असं वाटतंय. ऐका जे सत्य आहे ते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं हो ती फाईल मुख्यमंत्र्यांच्या समोर जायला पाहिजे होती पण परस्पर अजितदादा पवार यांच्यावर कुरगुडी करण्यासाठी आपल्या सहकार्यावर आघात करण्यासाठी जे काही त्या ओपन चौकशी करण्याचा आदेश दिला तो खरंच निंदनीय आहे. अजितदादांच्या वक्तव्याबद्दल जर बोलायचं झालं तर अजितदादांचं वक्तव्याचा भांडवल करणाऱ्यांना एक सांगतो ज्या अजितदादांना माहीत होत की तुमच्या वडिलांनी माझा केसानं गळा कापण्याचा प्रयत्न केलाय तरी पण त्यांनी तुमचं पालकत्व स्वीकारून तुमच्यासाठी जीवाचं रान करून तुमच्या आमदारकीसाठी सगळं रान मोकळं केलं नगरपंचायतच्या काळात तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलं एवढं केलं एवढं प्रेम दाखवलं ते अजितदादा एकटे पडलेले असताना त्यावेळेस तुम्ही अजितदादाला साथ देऊ शकला नाही ते तुम्ही काय केलं तर ती परंपरा विश्वासघाताची तुम्ही चालू ठेवली अजितदादांनी तुमच्यावर एवढा ठेवलेला विश्वास त्यामुळे अजितदादांना हे तासगाव तालुका तासगावच्या सभेमध्ये बोलून दाखवावं लागलं कारण अजितदादांनी पुढचं का बोललं नाही की अजितदादा हा मनाचा मोठा नेता आहे केलेले उपकार बोलायचे नसतात कारण आम्हाला कार्यकर्त्यांना माहिती आहे अजितदादाने काय केलं आणि अजितदादांसंगत काय झालं हे ज्याने आत्ता भांडवल करत आहेत त्यांना पण माहीत आहेत आमने सामने कधीही व्यासपीठावर येऊ देत माझ्या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला आम्ही तयार आहे. अटीतटीची निवडणूक आहे का एकतर्फी आहे अजून एक मनसेचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत काय वाटतंय त्यांचं म्हणणं असं की याच्या आधी मनसेला इथे चांगला सक्षम नेता लाभला नव्हता त्यामुळे गटाचा जास्त प्रभाव आहे असं नाही. मी कवठेमंगा तालुक्यातील एक सर्वसामान्य तरुण आहे मला बघून आनंद होतोय की आपल्यासारख्या सर्वसामान्य घरातील एका युवकाला शेतकऱ्याच्या मुलाला संधी भेटली आजपर्यंत आपण बघत आलोय की घराणेशाही चालत आलेली आहे पण आपण कुठेतरी एक सर्वसामान्य माणसाला आपण पाठिंबा दिला पाहिजे असं माझं मत आहे आणि हा माणूस गेले कित्येक वर्ष समाजकारण करतोय कोणतंही काम असू दे त्याने आजपर्यंत तो कोणत्या पक्षाचा आहे तो कोणत्या धर्माचा आहे पाहिलं नाही तो कायम रात्री जे 12 वाजता कॉल करा तो आपल्यासाठी 12 वाजता उभारलेला आहे त्यामुळे तो निवडून आल्यानंतर काहीतरी करेल असा माझा. या इलेक्शनवर वैभव कुलकर्णी यो मनसेच्या उमेदवाराला किती परिणाम होईल असं वाटतं तर मत 100% फरक पडणार हिंदुत्ववादी मत हिंदुत्ववादी मत त्यांच्याकडे कन्वर्ट होत राजसाहेबांना मानणारा याचा भरपूर फटका महायुतीच्या उमेदवाराला बसेल 100%. तेव्हा मंडळी अगदी सुरुवातीला आपण या ठिकाणी असलेल्या बाजारपेठेतल्या काही शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या होत्या त्याच्यानंतर आपल्या सोबत होते या ठिकाणचे स्थानिक गटाचे सगळे कार्यकर्ते समर्थक मग ते तुतारीचे असतील किंवा घड्याळाचे असतील अगदी मनसेचे कार्यकर्ते असतील त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत बऱ्याचशा संमिश्र प्रतिक्रिया जाणाय बघायला मिळत आहेत. साहजिकच या ठिकाणी घोरपडे गट असल्यामुळे आणि घोरपडेंनी संजय काकांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांचा प्रभाव थोडासा जास्त असणं हे या ठिकाणी साहजिक आहे आणि याच्यानंतर कवठे मंकाळा तालुक्यातल्या गावागावातल्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या आधी येणारा प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तासगाव कवठे मंकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये अंडर करंट नेमका कोणाचा हे जाणून घेण्यासाठी आमच्या वज्रधारी न्यूजला आपण अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.